Hello students, today we are going to learn about the moon and its phases. As we know that moon does not have its own light, it reflects the sun's light. When the moon phases are over, in that period that moon is passes between the earth and the sun, that sunlight fall on the part of the turn away from us, and so the moon is not visible to us. This happens on the new moon night. Every night the illuminated part grow in size till we see the full moon, that means Purnima, on the 15th day. From the next day that the illuminated part decreases in size and becomes completely invisible on the 15th day. This is called as a new moon, that means Amavasya. From one new moon to the another, it takes completely 30 days, and this period is called as a lunar month. The different shapes of the moon is called as a phases of moon. तर phases of moon म्हणजे चंद्राचा कला असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाही, संपूर्ण प्रकाशासाठी तो सूर्यावरती अवलंबून आहे. सूर्यापासून जो काही प्रकाश मिळतो त्याची किरणं चंद्राच्या पृष्ठभागावरती पडून ते पृथ्वीवरती रिफ्लेक्ट होतात, त्यामुळं आपल्याला चंद्र प्रकाशमान दिसतो. ज्यावेळेस चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य ह्या दोन्हीच्या मधून जात असतो, त्यावेळेस त्याचा विरुद्ध जो भाग आहे, सूर्याच्या विरुद्धचा भाग जो झाकला गेल्यामुळे त्याचा संपूर्ण भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून पाहायला मिळतात. मग ज्या दिवशी संपूर्ण सूर्य जसा सूर्याच्या आणि चंद्राच्या सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मधोमध सूर्य चंद्राच्या वेळेस येतो, त्यावेळेस चंद्र आपल्याला पूर्णतः दिसू शकत नाही. त्याला अमावस्येची रात्र असं म्हणू शकतो, तर त्यालाच न्यू मून असं म्हणतात. संपूर्ण ज्या दिवशी चंद्र आपल्याला दिसत नाही त्या दिवसाला अमावस्या असं म्हणतात, आणि ज्या दिवशी चंद्र आपल्याला पूर्णतः दिसतो त्याला पौर्णिमा असं म्हणतात. तर हा जो कालावधी आहे तो साधारणतः अमावस्या ते पौर्णिमा हा 15 दिवसाचा कालावधी असतो, आणि पौर्णिमा ते अमावस्या हा 15 दिवसाचा कालावधी असतो. तर एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा 30 दिवसाचा काळ असतो, त्याला एक लुनार मंथ असं म्हणतात. आणि ह्या ज्या काही कला आहेत त्या चंद्रकला ज्या आहेत त्या चंद्रकला पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत ज्या आहेत त्या कमी 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 होत जातात, आणि अमावस्येपासून परत एकदा चंद्र पौर्णिमेपर्यंत मोठा 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 होत जातो. तर याला चंद्रकला असं म्हणतात. आकृती दिलेली जी का आहे स्क्रीनवरती त्या पद्धतीनं चंद्रकला ह्या बदलत जात असतात. तर आता चंद्राचं आणि त्याचं गुरुत्वाकर्षण किंवा सूर्याचं गुरुत्वाकर्षण याच्यामुळं पृथ्वीवरती काही बदल होत असतात. समुद्राच्या पाण्याची उंची नेहमी कमी जास्त होत असते, तर याला टाईड असं म्हणतात. ज्यावेळेस समुद्रामध्ये भरती येते त्याला हाय टाईड असं म्हणतात. त्या म्हणजे त्यावेळेस समुद्राचं पाणी जे आहे ते त्याच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात येत असतं, आणि ज्यावेळेस ओहोटी येते त्याला लो टाईड असं म्हणतात. म्हणजेच काय की ती जे आहे पृथ्वी समुद्राचं जे पाणी आहे ते खोल आतपर्यंत जातं, समुद्र सपाटीपासूनचा आतला किनारा संपूर्ण मोकळा झालेला असतो. तर हे कशामुळे होतं, तर चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे दररोज पृथ्वीवरती बदल होत असतात. तर आता त्या संदर्भात आपण माहिती पाहूया. दॅट टाईड्स आर बेसिकली चेंजेस द सी लेवल दॅट हॅपन्स दॅट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून अँड द सन ॲज वेल ॲज द रोटेशन ऑफ द अर्थ. दे आर पिरियॉडिक राईज अँड फॉल इन द
water level of the oceans and the water bodies of the earth. When the water level rises, it is called as a high tide. And when the water level falls, it is called as a low tide. ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढते त्याला हाय टाईड म्हणजेच भरते असं म्हणतात, आणि ज्यावेळेस पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस त्याला ओहोटी किंवा लो टाईड असं म्हणतात. ईच डे देअर आर टू हाय टाईड्स अँड टू लो टाईड्स. प्रत्येक दिवशी दोन भरत्या आणि दोन ओहोट्या होत असतात. इट टेक्स अबाउट 6 आवर्स फॉर रायझिंग वॉटर टू रीच हाय टाईड. तर साधारणपणे एका भरतीला 6 तास लागतात आणि इट टेक्स अनादर 6 आवर्स फॉर फॉलिंग वॉटर टू रीच लो टाईड. आणि आणखी 6 तास लागतात की त्याला भरतीचं रूपांतर ओहोटीमध्ये रूपांतर होण्यासाठी, म्हणजे पाण्याचा फुगवटा ओसरण्यासाठी. द सन द मून अँड द अर्थ आर इन वन लाईन ड्युरिंग द फुल मून आर न्यू मून. ज्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या असते त्यावेळेस सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेमध्ये असतात आणि त्यामुळं त्यांची ग्रॅव्हिटी जी आहे त्या ग्रॅव्हिटीमुळे नेहमीपेक्षा भरती जी आहे किंवा ओहोटी जी आहे ते जास्त प्रभावशाली त्या पौर्णिमेला आणि अमावस्येला आढळून येते. देअर इज कंबाइंड ग्रॅव्हिटी कॉजेस दे आर हायर दॅन द नॉर्मल टाईड्स अँड लोअर टाईड्स ऑन दिस डेज. तर या पद्धतीने भरती आणि ओहोटी होत असते. तर आता ज्यावेळेस चंद्रावरती सर्वात पहिल्यांदा नेल्स आर्मस्ट्रॉंग यांनी पाय ठेवला होता, तर त्या संदर्भातची थोडी माहिती आता आपण पाहूया. द फर्स्ट लँडिंग ऑन द मून वॉज डन बाय द अपोलो 11 स्पेस फ्लाईट ऑन द 20th July 1969. The first person to land on the moon, Neil Armstrong. तर जगातला पहिला माणूस आहे की ज्यानं चंद्रावरती पाय ठेवला त्याचं नाव आहे Neil Armstrong. Edwin Aldrin was the second person to the step on the moon. Edwin Aldrin हा जगातला दुसरा माणूस आहे की ज्यानं चंद्रावरती आपला पाय ठेवला. When Neil stepped on the moon, he said, "That's one step for man and one step leap for mankind." Neil Armstrong ज्यावेळेस त्यानं चंद्रावरती पाय ठेवलं त्यावेळेस त्यानं काय म्हटलं की दॅट्स वन स्टेप फॉर द मॅन अँड वन स्टेप लीप फॉर द मन काइंड. Neil Armstrong स्पेंड अबाउट 2.5 आवर्स जवळजवळ त्याने 2.5 तास स्पेसक्राफ्टच्या बाहेर घालवला. Outside the spacecraft, Aldrin spent slightly less and together they collected 21.5 kilograms of lunar material to bring back to the earth. तर त्यांनी साधारणपणे 21.5 किलोग्रॅम वजनाचे चंद्रावरचे जे काही माती दगड वगैरे आहेत हे गोळा करून पृथ्वीवरती त्याचा अभ्यास करण्यासाठी गोळा करून आणलं होतं. तर आता हे झालं स्पेसक्राफ्ट किंवा चंद्राबद्दल कोणी पाय ठेवला पहिल्यांदा याच्या संदर्भात माहिती. तर आता हे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात तर त्याचे काय उपयोग आहेत आणि ते का पाठवले जातात याच्या संदर्भात आता आपण थोडीशी माहिती पाहूया. त्यात आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, द मून इज ओनली द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. अपार्ट फ्रॉम द मून, द अर्थ हॅज मेनी आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. मून हा एकमेव हा नॅचरल सॅटेलाइट आहे पृथ्वीचा आणि तो सोडून बाकीचे सर्व जे आहेत आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर द ह्युमन बिल्ट ऑब्जेक्ट विच ऑर्बिट द अर्थ ऑर द सम ऑफ अदर सेलेस्टियल बॉडीज इन द स्पेस. तर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे माणसाने तयार केलेले छोटे छोटे ऑब्जेक्ट्स आहेत जे काही पृथ्वीवरती त्याच्या पृथ्वीच्या कक्षेभोवती साधारणपणे एका स्पेसिफिक गतीनं पृथ्वीवरती फिरत राहत असतात. वेन अन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स इज लॉन्च, अ रॉकेट टेक्स इट अप इन द स्पेस. लेटर द सॅटेलाइट इज पुट इन टू द ऑर्बिट. टुडे द स्पेस सेटल्स आर यूज टू लॉन्च सॅटेलाइट्स अँड टू रिकवर द डॅमेज्ड सॅटेलाइट्स.
and return them to the Earth. A space shuttle has many facilities which help the astronauts to live in the space for many days. People who are able to do the different work and they are needed on the space shuttle along with their pilots, engineers who are operate the and repair the instruments, scientists who carry our experiments, and astronomers who study the universe all also travel in the space shuttles. They all are called as astronauts. Who are the astronauts? That pilots, engineers who can operate and repair the instruments, scientists who carry the out experiments, and astronomers who study the universe also travel in the space shuttles. They all are the astronauts. Manje, जे काही इंजिनियर आहेत किंवा पायलट आहेत जे स्पेस शटल ऑपरेट करत राहतात, चालवत राहतात, किंवा त्याच्यात जर काही बिघाड झाला तर तो दुरुस्त करतात, किंवा काही जे काही सायंटिस्ट आहेत ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहतात, जे जगाचा अभ्यास करत राहतात स्पेसचा, त्या सगळ्यांना मिळून ॲस्ट्रॉनॉट असं म्हणतात. आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय की एक प्रकारचं माणसाने तयार केलेले छोटे छोटे ऑब्जेक्ट्स म्हणजे यंत्र आहेत, की जी यंत्र जे आहेत ते पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरत राहत असतात. हे जे यंत्र आहेत ते एखाद्या रॉकेटमध्ये पाठवली जातात, जी काही पाठवली जातात ती माणसाच्या फायद्यासाठी तयार केलेली असतात. तर ते कोणत्या फायदे आहेत आर्टिफिशियल सॅटेलाइटचे, त्यात आपण जरासं डिटेलमध्ये बघूया. अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट इज व्हेरी यूजफुल फॉर द मनकाइंड्स. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर डिझाईन्ड फॉर द डिफरंट पर्पजेस. दॅट फर्स्ट इज द कम्युनिकेशन सॅटेलाइट. दे अलाउड टू द टेलिफोन अँड द डाटा कन्व्हर्सेशन टू बी रिलेटेड थ्रू द सॅटेलाइट्स. कम्युनिकेशन सॅटेलाइट हा एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी जो काही टेलिफोन आहे तो आणि त्याच्या संदर्भात जो काही डाटा ट्रान्सफर आहे तर याच्यासाठी हा कम्युनिकेशन सॅटेलाइट वापरला जातो. त्याच्यानंतर नेव्हिगेशन सॅटेलाइट. इट हेल्प इन द नेव्हिगेशन ऑफ द शिप्स अँड प्लेन्स. तर काही सॅटेलाइट जे आहेत ते शिप्सला आणि प्लेन्सला दिशा दाखवण्यासाठी तयार केलेल्या असतात, तर दिशादर्शक म्हणून सुद्धा ते काम करतात. काही सॅटेलाइट जे आहेत वेदर सॅटेलाइट्स, तर हवामानाचा अंदाज टिपण्यासाठी याचा उपयोग होतो. दीज सॅटेलाइट्स आर व्हेरी यूजफुल फॉर द मेटरोलॉजिस्ट. दे हेल्प टू स्टडी द वेदर पॅटर्न अँड फॉरकास्ट द वेदर. दे टेक्स अ पिक्चर्स ऑफ द मुवमेंट्स ऑफ द क्लाउड्स अँड दे हॅव द स्पेशल इन्फ्रारेड कॅमेराज विच दे टेक द फोटोग्राफ्स ऑफ द हीट वेव्ज गिवन ऑफ बाय द अर्थ. तर यांच्याकडे एक स्पेशल प्रकारचा कॅमेरा असतो ज्याच्या साह्याने ते क्लाउडचे फोटोग्राफ्स आणि त्याचबद्दल बरोबर पृथ्वीवरती जे काही हीट आहे त्याचे जे काही वेव्ज आहेत त्या वेव्ज ह्या इन्फ्रारेड कॅमेरामध्ये टिपल्या जातात आणि त्याच्यामुळं हवामानाचा अंदाज बरोबर टिपता येतो. आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस जर एखादं वादळ वगैरे येणारं असेल किंवा पाऊस येणारा असेल तर त्याबद्दलची पूर्वसूचना अगोदरच दिली जाऊ शकते. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स. तर ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स काय करतात, तर दे फोटोग्राफ्स अर्थ. दे ऑब्झर्व द प्लॅनेट फॉर द चेंजेस इन एव्हरीथिंग फ्रॉम द टेम्परेचर टू द मेल्टिंग ऑफ द आईस शीट. तर हे जे आहेत तर पृथ्वीवरचे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो करत काढत असतात जेणेकरून हवामानातील बदल आहे त्याच्यामध्ये टेम्परेचरची वाढ किंवा विविध ध्रुवीय भागातील बर्फ वितळणं या बारख्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हे ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स असतात. त्याच्यानंतर मिलिटरी सॅटेलाइट्स. मिलिटरी सॅटेलाइट्स ऑर स्पाय सॅटेलाइट्स can detect the launch of missiles and the actual application or information about the satellites remains secret. Application may include enemy movements that early warning of the missile launches. Tar
दुश्मनांच्या हालचालीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जर समजा एखाद्या वेळेस एखादं मिसाईल जर लॉन्च होणार असेल तर याची पूर्वकल्पना करण्यासाठी किंवा एखादा जर हल्ला होणार असेल याच्याबद्दल अगोदरच माहिती मिळवण्यासाठी काही सॅटेलाइट्स पाठवलेले असतात, त्यांना मिलिटरी सॅटेलाइट्स असं म्हणतात. त्याच्यानंतर सायंटिफिक सॅटेलाइट्स, सायंटिफिक सॅटेलाइट्स परफॉर्मिंग सायंटिफिक मिशन्स अँड हेल्प इन कंडक्टिंग रिसर्च. तर काही सॅटेलाइट जे आहेत ते अभ्यासासाठी आणि सायंटिफिक रिझन्ससाठी पाठवले असतात, जेणेकरून त्याचा विविध अशा गोष्टींमध्ये वापर होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला विविध असे एक्सपेरिमेंट करण्यामध्ये सोपं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सन इक्लिप्स आणि सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स. सन इज द बिग बॉल ऑफ हॉट बर्निंग गॅस. इट इज मेड अप ऑफ मोस्टली ऑफ हायड्रोजन. दॅट हायड्रोजन इज कंटिन्युअसली चेंजिंग इन टू द हेलियम. सो दॅट ऑल डिटेल्स वी आर गोइंग टू डिस्कस इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. अप टू दॅट स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच.